नमस्कार मंडळी कसे आहात सगळे चला तर आज मी तुमच्यासोबत खास कोजागिरी पौर्णिमा विशेष किंवा शरद पौर्णिमा विशेष अगदी दहा मिनटात झटपट तयार होणारं दूध न आटवता तयार होणारं मसाला दूध शेअर करणार आहे आणि हो घरीच आपण दुधाचा मसालासुद्धा तयार करणार आहोत दुधामध्ये फक्त दोन ते तीन चमचे हा सिक्रेट इन्ग्रेडियंट घालून तुम्ही मस्त दाटसर आणि मस्त घट्टसर चवीचं असं मसाला दूध घरीच तयार करू शकतात चला मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर हे जे मसाला दूध आहे त्यासाठीचा दुधाचा मसाला आपण आज घरीच तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये मी दहा ते बारा काजू दहा ते पंधरा बदाम आणि दहा ते बारा पिस्ते घेतलेले आहेत तर जे कुठलं ड्रायफ्रूट तुमच्याकडे नसेल ना ते नाही घातलं तरीही चालेल किंवा मग जर तुम्हाला बदाम जास्त आवडत असतील काजू जास्त आवडत असतील तर त्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने काजू बदाम थोडेसे ड्राय रोस्ट केल्यामुळे किंवा भाजून घेतल्यामुळे ते छान क्रंची तयार होतात आणि मिक्सरला पण याची जी पावडर तयार करून घेणार आहोत तीसुद्धा लवकर तयार होते तर अशा पद्धतीने आपण हे सात ते आठ मिनटांपर्यंत छान भाजून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये काढून घेणार गें 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 आहोत थोडेसे थंड झाले की आपण मग छान मिक्सरला याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत तर थोडेसे थंड होऊन देऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालत आहे हे ड्राय रोस्ट केलेले काजू बदाम त्यानंतर आठ ते दहा वेलचीचे दाणेसुद्धा याच्यामध्ये घातलेले आहेत त्यानंतर आपण इथे दोन ते तीन चमचे मिल्क पावडर ॲड करणार आहोत मिल्क पावडरमुळे काय होतं जे मसाला दूध आहे त्याला एक दाटसट दाटसरपणा येतो आणि न आठवतासुद्धा आपण घट्टसर असं ताटसर दूध दहा मिनटातच तयार करू शकतो जर मिल्क पावडर नसेल तर एक चमचा कस्टर्ड पावडर घातली तरीही चालेल त्यानंतर थोडंसं जायफळसुद्धा मी इथे किसून घातलेलं आहे त्यानंतर दहा ते पंधरा केशर काड्यासुद्धा याच्यामध्ये घालूया त्यामुळे आपल्या ज्या मसाला दुधाला रंगसुद्धा छान येतो आणि फ्लेवरसुद्धा छान येतो केशरचा त्यानंतर आपण हे जे सगळे इन्ग्रिडियंट्स आहेत छान मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत ग्राइंड केलेला आहे त्याची पावडर छान इथे तयार आहे तर हा मिल्क मसाला किंवा जो दुधाचा मसाला आहे तो इथे तयार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही रेडीमेड मिल्क मसाला किंवा दुधाचा मसाला जर विकत घ्यायला गेला, गेला तर थोडासा महाग मिळतो शंभर रुपयाला ही जी डबी आहे ती मिळते साधारणतः तर तुम्ही घरीच असा जास्त क्वांटिटीमध्ये तयार करू शकता अगदी झटपट तयार होतो आणि हा मसाला वापरून आपण पण आता एक लिटरचं मसाला दूध कसं तयार करायचं ते सुद्धा बघणार आहोत चला मग तर मसाला दूध तयार करण्यासाठी मी एक मोठं असं पातेल इथे गॅसवरती ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे त्यामुळे दूध जे आहे ते खाली करपत नाही त्यानंतर आपण इथे फुल फॅट मिल्क वापरणार आहोत म्हशीचं दूध आहे घट्ट एक लिटर दूध वापरलेलं आहे पाण्याचं दूध वापरलं किंवा गाईचं वापरलं तर थोडंसं दूध जे आहे ते पातळ असतं फॅट कमी असल्यामुळे तर इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे थोडंसं दूध गरम झालं की याच्यामध्ये पाव वाटी आपण साखर घालून घेणार आहोत साखर तुम्हाला कमी जास्त गोड आवडत असेल त्या पद्धतीने किंवा त्याप्रमाणे घालू शकता दूध गरम झालेलं आहे त्यानंतर आपण जो दुधाचा मसाला घरीच तयार केलेला आहे तो मी याच्यामध्ये तीन ते चार चमचे घालत आहे एक लिटरसाठी तीन ते चार चमचे किंवा तीन ते चार टेबलस्पून मसाला पुरेसा होतो त्यामुळे मस्त दाटसर आपलं दूध इथे तयार होतं तर दुधाचा मसाला घातल्यानंतर आपण अजून पाच ते सहा मिनटांपर्यंत हे जे दूध आहे छान उकळवून घेणार आहोत तर दुधाला थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये आपण दहा ते पंधरा केशर काड्यासुद्धा घालणार आहोत जर तुम्हाला केशर काड्या घालायच्या नसतील तर तुम्ही याच्यामध्ये चिमुडभर हळदसुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा रंगसुद्धा छान येतो आणि तशी ही हळद गुणकारीसुद्धा आहे तर तुम्ही हळदसुद्धा घालू शकता रंगासाठी तर केशर घातल्यामुळे बघू शकता हलकासा पिवळसर रंग इथे आलेला आहे आणि आपलं मसाला दूध इथे तयार आहे तर मसाला दुधामध्ये आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत दोन ते तीन चमचे चारोळी यामुळे आपण जेव्हा मसाला दूध पितो तेव्हा दाताखाली छान ड्रायफ्रूट्स किंवा चारोळी आल्यामुळे त्याची टेस्ट अजून छान लागते तर थोडीशी चारोळी आणि पिस्त्याचे काप मी इथे त्यासोबतच घातलेले आहेत अगदी झटपट दहा मिनिटात तयार झालेलं आपलं इथे घरीच दुधाचा मसाला तयार करून हे कोजागिरी स्पेशल आ, मसाला दूध इथे तयार आहे तर तुम्ही नक्की या कोजागिरीला अशा पद्धतीचं झटपट तयार होणारं अगदी मस्त दाटसर आणि घट्टसर असं मसाला दूध नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी आणि हो आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय